नमस्कार, पद्मजा कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी फ्रुट्स कस्टर्ड तयार करणार आहे। फ्रुट्स कस्टर्ड खूप टेस्टी होते, तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग आता फ्रुट्स कस्टर्ड रेसिपी सुरू करूया। फ्रुट्स कस्टर्डसाठी लागणारे साहित्य पाहूया। अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, द्राक्ष घेतलेली आहेत एक बाउल, एक प्लम्स किवी घेतलेले आहे, डाळिंब एक, सफरचंद एक, मोसंब एक, तुमच्या आवडीनुसार तुम्ही फळं घेऊ शकता, चार चमचे साखर, एक चमचा सब्जा, थोडेसे मनुके आणि थोडे बदाम, कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिलाची, तर सब्जा घेतलेला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे। तर ह्या पातेल्यामध्ये दूध गरम करून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आहे। दूध गरम होते तोपर्यंत कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर चार चमचेच घ्यायची आहे। अर्धा लिटर दुधाला फक्त चार चमचच कस्टर्ड पावडर घ्यायची आहे ह्या चमच्याच्या मेजरने। कस्टर्ड पावडरचं प्रमाण लक्षात ठेवा, अर्धा लिटर दुधाला चार चमचच घ्यायची आहे आणि हे मिक्स करताना थंड दूधच घ्यायचं आहे, गरम नाही घ्यायचं। थंड दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स केलेली आहे, पूर्ण अशी पेस्ट तयार झालेली आहे कस्टर्ड पावडरची। आता गरम दुधामध्ये ही टाकून घ्यायची आहे। दूध गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये ही कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची, थोडी थोडी टाकून घ्यायची आणि ढवळून घ्यायची आहे। आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे। तर कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर पूर्ण ढवळून घ्यायचं आहे। कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, असे पूर्ण पातळ असे झाली पाहिजे पेस्ट। तर ह्याच्यामध्ये चार चमचे साखर घालून घेते। ढवळून घ्यायचं आहे, गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आहे। आता हे दूध तयार झालेलं आहे। घट्ट झालं दूध की मग गॅस बंद करून घ्यायचा आहे। साखरेचं प्रमाण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि कस्टर्ड पावडर जेव्हा टाकाल दुधात तेव्हा ते अंदाज घेऊन दुधाचा टाकायची आहे। आता मी गॅस बंद करून घेते। दूध तयार झालेलं आहे। दूध थंड होईपर्यंत फळं कापून घेणार आहे। आता मी हे सफरचंद कापून घेणार आहे। ही सर्व फळं आहेत ती बारीक कापून घेतलेली आहेत। आता दुधामध्ये ती मिक्स करणार आहे मी। हे दूध आहे कस्टर्ड टाकलेला, ते थंड झाल्यानंतरच मग ह्याच्यामध्ये फळं टाकून घ्यायची आहेत। पूर्ण आता थंड झालेलं आहे। आता मी सर्व फळं टाकून घेते। ते सफरचंद टाकते, डाळिंब टाकून घेते, किवी टाकून घेते, प्लम्स टाकते, द्राक्ष टाकून घेते, मोसंब टाकायचं आहे ह्याच्यामध्ये। मिक्स करायचे,
हे बदामचे काप करून घेतलेले आहेत, ते घालून घेते. मनुके, सब्जा चांगला उमललेला आहे, पाणी काढून सब्जा टाकून घ्यायचा आहे. सगळी फळं टाकून झालेली आहेत, जरा मिक्स करून घ्यायचे आणि ही झटपट अशी रेसिपी तयार होते फ्रूट कस्टर्डची. आणि सोपी आहे तयार करायला, फक्त लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही दूध गरम कराल त्या दुधामध्ये कस्टर्डचं ते दूध थंड मिक्स कराल, ते फक्त असं ढवळून ढवळून घ्यायचं आहे ना, ते लगेच घट्ट होतं. आणि एकदम जर तुमचं घट्ट झालं दूध तर त्याच्यामध्ये साधं दूध तुम्ही थंड दूध टाकलं तरी चालेल, मग ही रेसिपी तुमची एकदम छान होईल. आता मी हे फ्रीजमध्ये 2-3 तास असंच ठेवून देणार आहे, मग सर्व करणार आहे. तर फ्रीजमध्ये ठेवून 3 ते 4 तास झालेले आहेत. खूप छान अशी फ्रूट कस्टर्ड विटामिन युक्त अशी डिश तयार झालेली आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.